नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल एमपीएससी सरळ सेवा गुरुवर। मित्रांनो, एक अतिशय आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। एक नवीन जी आर आत्ताच प्रसिद्ध झालेला आहे, तुम्ही इथं बघू शकता, दिनांक 14 जून 2021 आणि गेल्या 3 वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो मित्रांनो, त्या गोष्टीची आता आपल्याला बातमी मिळालेली आहे। ती म्हणजे जिल्हा परिषदे अंतर्गत 2018 महापरीक्षा पोर्टल मार्फत तुम्ही जे अर्ज भरले होते मित्रांनो, त्या भरलेल्या अर्जाच्या परीक्षेची दिनांक मित्रांनो डायरेक्ट जाहीर झालेली आहे। तर आता जी आर वर जी आर येण्याची गोष्ट राहिली नाही, डायरेक्ट परीक्षेची दिनांकच आलेली आहे। तर त्याच्यामुळं हा जी आर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि बरेचसे चेंजेस आहे मित्रांनो, खूप सारे बारकावे या जी आर मध्ये। तर व्हिडिओ तुम्हाला कम्प्लीट बघायचा आहे, कसे कसे चेंजेस करायचे, कोणती वेबसाईट आहे, एसईबीसीचं काय होईल, अपंगांसाठी जे 4% आरक्षण आहे त्याचं काय होईल, परीक्षा कधी आहेत, त्यानंतर तुम्ही बरेचसे अर्ज केले असतील, बघा आरोग्य सेवकसाठी 5-7 जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केले असतील तर ते अर्ज कन्सिडर होणार नाही, फक्त एका जिल्हा परिषदेमध्येच तुम्हाला मित्रांनो परीक्षा देता येईल। आणि त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की तुम्ही जर एका जिल्हा परिषदे अंतर्गत विविध पदासाठी अर्ज केले असतील तर तुम्हाला ते देता येतील, ठीक आहे। तर खूप सारे बारकावे हे सर्व मी तुम्हाला एक 15-20 मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे। 15-20 मिनिटं याच्यासाठी म्हणतोय, तुमचा वेळ याच्यासाठी जास्त घेतोय की खूप सारे बारकावे, खूप मोठा जी आर आहे मित्रांनो 11 पेजेसचा, त्याच्यामुळे सर्व मुद्दे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। सर्वात पहिले हा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग भरती गुरु, ते जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर इथं तुम्ही बघू शकता आरोग्य विभाग भरती गुरु हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे सर्व मित्रांनो तुम्हाला माहिती जी आर आरोग्य विभागाशी भरतीशी रिलेटेड लेक्चर सुद्धा मिळेल, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर अतिशय महत्वाची सूचना म्हणजे दररोज फ्री क्लास आरोग्य विभाग भरतीचा आपला असतो 3 वाजता, कारण ऑगस्टमध्ये परीक्षा आहे, मी तुम्हाला दाखवतो सुद्धा परीक्षा कधी येतं। तर त्या ऑगस्टमध्ये जी परीक्षा आहे त्या दृष्टीने तुमची मित्रांनो जी तयारी आहे ती इथं 100% होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अनअकॅडमी ऍप डाऊनलोड करायचंय, आनंद पवार या प्रोफाईलला फॉलो करायचंय, किंवा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आरोग्य विभाग भरतीचा त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जॉईन होऊ शकता। हा माझा नंबर आहे इथं, ठीक आहे, या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन होऊन जा आरोग्य विभागाचा। रोज तुम्हाला 3 वाजता टेक्निकल इंग्रजी मराठीचा क्लास मिळेल, ठीक आहे। ऍप डाऊनलोड केलं असेल तर आनंद पवारला हा इन्व्हाइट कोड तुम्हाला तिथे युज करायचा। आता येऊया आपल्या जी आर कडे, अतिशय महत्वाची माहिती आहे। बघा, माहे मार्च 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखेरीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क सवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत, म्हणजे जी महापरीक्षा पोर्टल अंतर्गत आपण जाहिरात आली होती त्याच्यामधले जेवढे पद आहेत ते सर्व भरायचे आहेत। आता याचा अर्थ असा नाही की तेव्हा 13,200 पद आले होते तर टोटल 13,200 नाही भरणार आहेत, फक्त 5 पदं जी आहेत ती 100% भरल्या जाणार आहेत। ती कोणकोणती आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। चला जी आर मध्ये पुढे जाऊया, आता एक एक मुद्दा आपला क्लिअर करूया। बघा, प्रस्तावना इथं दिलेली आहे, तर ही बेसिक माहिती आहे की 2018 जो जी आर काढला होता त्याच्यानुसार विविध विभागातील जे महत्वाच्या सेवेशी निगडीत पदी आहे त्याला मान्यता देण्यात आली होती आणि इथं निर्गमित सुद्धा तो जी आर करण्यात आला होता। आणि इथं तुम्ही बघू शकता की सरळ सेवेच्या रिक्त असलेल्या 100% पदभरतीला जुन्या आकृतीबंधानुसार मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर तुम्हाला आठवत असेल मार्च 2018 शासन निर्णयास अनुसरून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा अंतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट क सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना संदर्भ दिन क्रमांक 7 येथील दिनांक 23 जुलै 2018 शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2019 शासन शुद्धी पत्रकान्वये देण्यात आले होता। आणि त्यानुसार बघा, जिल्हा परिषदांकडील गट क मधील 18 सवर्ग, किती सवर्ग, 18 सवर्गातील एकूण 13,514 इतकी रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या महा आय टी मार्फत मार्च 2019 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। मग याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले, लोकसभा व विधानसभाच्या निवडणुका आल्या, नंतर महापरीक्षा पोर्टल रद्द झालं, बरोबर का, त्याच्यानंतर कोरोना आला, ठीक आहे। तर या सर्वांमुळे काय झाली, भरती काय होत गेली, प्रलंबित होत गेली, बरोबर, पुढे पुढे ढकलत गेली। म्हणजे 18 चालू केलं होतं प्रोसेस, 19 अर्ज भरून घेतले, आता 21 उजाडलंय, अजून याच्याबद्दल काही मित्रांनो माहिती आतापर्यंत आली नव्हती, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की 4 मेला जी आर आला होता, त्याच्यामध्ये फक्त महत्वाचे जे आहेत नोकर भरती ती करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं। तर त्याच्यानुसार आता बघा, ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेतील पद बघा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक ही पदे आरोग्याशी संबंधित असल्याने राज्यात कोविड-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, इतर 7 रोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने वित्त विभागाने जिल्हा परिषदेमधील माहे मार्च 2018 दिलेल्या
जाहिरातीमधील केवळ आरोग्य विभागाशी संबंधित 50% रिक्त पदांची पदभरती करण्यास मान्यता दिलेली होती। तदनंतर 5 मे 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेशी संबंधित रिक्त असलेली सर्व पदे भरण्याला मान्यता देण्यात आलेली आहे। बरोबर का? सर्व पदे भरण्याला मान्यता देण्यात आलेली आहे। मग हे जे 5 पद आहेत त्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक ही 5 पदे 100% भरल्या जाणार। तुम्ही जर या 5 पदापैकी कुठे अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। पुढे जाऊया, शासन निर्णय काय सांगतोय आता। त्याच्यामध्ये तेच सांगितलंय बघा की 2019 मध्ये आपण जे अर्ज भरले होते त्याच्यामध्ये गट क मधील 18 सवर्गातील पदे होती, परंतु आता फक्त पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका या 5 सवर्गाकरिता जाहिरात नमूद करण्यात आलेल्या सर्व रिक्त पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता देत आहे। याचाच अर्थ मित्रांनो, 18 पैकी फक्त 5 पदांचीच भरती होणार आहे, ती पण 100%। म्हणजे तुम्ही या 5 पदापैकी जर अर्ज केला असेल महापरीक्षा पोर्टलमध्ये 2019 मध्ये तरच तुम्हाला परीक्षा देता येईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। व राहिलेली 13 पदे त्याची परीक्षा आता होणार नाहीये, लक्षात ठेवा। ओके, आता मुद्दे बघा। पहिला मुद्दा, अपंगांसाठी 4% आरक्षण देण्यात आलं होतं, त्या जाहिरातीमध्ये नव्हतं, तर अपंगांचं 4% आरक्षण इन्क्लूड करून नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार, इथं तुम्ही बघू शकता सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, ठीक आहे। दुसरा मुद्दा आता आरक्षणाचा, दुसरा मुद्दा बघा, हां SEBC बरोबर का, SEBC आरक्षण तुम्हाला माहिती आहे आता रद्द झालेलं आहे। मग SEBC आरक्षणाचं काय, तर इथं सांगितलं आहे की SEBC आरक्षणातली जी पदं आहेत ती ओपन मध्ये जातील, लक्षात घ्या। SEBC आरक्षणाला तेव्हा जेवढीही पदं होती ती सर्व ओपन मध्ये जातील, या दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे। तीसरा मुद्दा काय म्हणतो, SEBC सोडून बाकी लोकांनी जे अर्ज केलेले त्यांचे अर्ज त्याच प्रवर्गातून ग्राह्य धरले जातील। चौथा मुद्दा काय म्हणतो की ज्या लोकांनी SEBC मधून अर्ज केले होते बरोबर का, त्यांना EWS मध्ये जाता येईल, त्यांना EWS मध्ये जाता येईल। मग त्याच्यासाठी तुम्हाला EWS प्रमाणपत्र लागतं स्टेटचं, सो ते काढावं लागेल तुम्हाला 1 एप्रिल 2021 नंतरचं, लक्षात ठेवा 1 एप्रिल 2021 नंतरचं प्रमाणपत्र ग्राह्य धरल्यात शासनाच्या नवीन JR नुसार। अगोदरचं असेल तर ते चालणार नाही, सो नवीन काढून घ्या। आणि जर EWS मध्ये बसत असाल तरच EWS मध्ये जा, नाही तर ओपन मधून तुमचा अर्ज जाईल। त्याच्यासाठी चेंजेस करण्यासाठी वेबसाईट पण दिली आहे, त्याच्यावर जाऊन चेंजेस करायचे, त्या संदर्भातील सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलच। त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, परीक्षा शुल्क अदा करायचंय। समजा आता तुम्ही SEBC परीक्षा शुल्क वेगळं आणि ओपनचं वेगळं आहे, ओपन मध्ये जर जात असाल तर ओपनचं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करावं लागेल, त्या संदर्भातील वेबसाईटवर माहिती येऊन जाईल, ठीक आहे। हा, आता कंपनीची निवड, तुम्हाला माहिती की ऑफलाईन परीक्षा होणार आहे, परीक्षा होणार ऑफलाईन। आणि परत एक सांगतो, सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे, वेगवेगळ्या दिवशी परीक्षा नाही। आरोग्य सेवकचे समजा 10 ते 11 पेपर असेल तर एकाच तारखेला राहील, एकाच वेळेत होईल पूर्ण महाराष्ट्रात, ठीक आहे। सो ऑफलाईन आणि एका कंपनीची निवड याला करण्यात आलेली आहे। मग कंपनी कोणती आहे बघा, OMR वेंडरची यांनी निवड केलेली आहे या 5 पदांसाठी, ठीक आहे। आता इथे बघा, जो मुद्दा मी तुम्हाला मांडला होता बघा, आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका या 5 सवर्गातील प्रत्येक सवर्गाची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार असल्याने आता उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमध्ये परीक्षेकरता उपस्थित राहता येईल। म्हणजे एकाच जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, ठीक आहे। तसेच उमेदवाराने एका जिल्हा परिषदेमध्ये एकापेक्षा जास्त पदासाठी जर अर्ज सादर केले असतील तर संबंधित उमेदवाराला संबंधित जिल्हा परिषदेमधून एकापेक्षा जास्त पदांसाठी परीक्षा देता येईल। म्हणजे कसं, सोप्या भाषेत सांगतो, समजा बुलढाणा जिल्हा परिषद आहे बरोबर, तर बुलढाणा ZP मध्ये तुम्ही आरोग्य सेवकचा अर्ज केला असेल, त्याच्यानंतर औषध निर्माताचा अर्ज केला असेल, तर तुम्ही दोन्ही पदासाठी पेपर देऊ शकता बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत। पण तुम्ही आरोग्य सेवकचा बुलढाण्याला केला, आरोग्य सेवकचा अकोल्याला केला, तर दोन्हीकडे देता येणार नाही। आलं का, एकच पोस्ट तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये निवडता येईल। भलेही एका जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही 5ही पदाच्या परीक्षा देऊ शकता, पण सेम पदाची परीक्षा तुम्ही जिल्हा दुसऱ्या जिल्हा परिषदेत देता येणार। तुम्ही म्हणसाल, सर तेव्हा तर आम्ही खूप सारे निवडले होते, मग आता तुम्हाला संधी दिली जाणार आहे, तुमची जिल्हा परिषद तुम्हाला निवडून घ्यायची की कुठं तुम्हाला अर्ज करायचा आहे, ते संदर्भात वेबसाईटवर अपडेट तुम्हाला करावं लागणार आहे, ठीक आहे।
ओके, त्यानंतर कोणत्या कंपनीची निवड केली? तर न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यांनी निवड केलेली आहे. ही कंपनी जी आहे न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, ही तुमची पूर्ण परीक्षा घेईल. इथं पूर्ण दिलेलं आहे ऑफलाईन मध्ये, ठीक आहे. त्यानंतर एक समिती नेमलेली आहे, त्या समितीमध्ये कोण कोण अध्यक्ष असणार आहे संपूर्ण इथं दिले. आता सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर कोणत्या तारखेला होणार, ठीक आहे. तर पेपरचं पण इथं दिलंय बघा, पूर्ण टाइम टेबलच दिल्या गेलेला आहे, तुम्हाला दाखवतो बघा, ठीक आहे. काय काय राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांनी शासनाने नियुक्त केलेल्या ओएमआर वेंडरने न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत करारनामा करणे, मेगा भरती 2019 मध्ये पास वर्गकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचा डेटा यांच्याकडे घेणे, ठीक आहे, आणि 100% रिक्त पदे भरण्यासाठी निश्चित करणे तपासून, याच्यासाठी 2 आठवडे कालावधी, 15 जून ते 28 जून. नंतर जाहीर प्रकरण जे दिव्यांगांचे 4% आरक्षण, त्याला 2 दिवस, 29 जून ते 30 जून. त्याच्यानंतर SEBC उमेदवारांचं जे आहे, बरोबर का, चेंजेस करायचं, पूर्ण ओपन मध्ये जायचं की EWS मध्ये जायचं, ठीक आहे, ती माहिती अपडेट करणे, याच्यासाठी 1 जुलै ते 21 जुलै कालावधी दिलाय 3 आठवड्याचा. त्याच्यानंतर दिव्यांगांच्या अर्जासाठी 21 जुलै आहे, ठीक आहे. प्रत्यक्ष आयोजनासंदर्भात कारवाई करण्यासाठी 1 आठवडा दिलाय, 22 जुलै ते 31 जुलै. त्यानंतर पात्र उमेदवारांची परीक्षा प्रवेश पत्र हॉल तिकीट जे आहे तुमचे, ठीक आहे, या हॉल तिकीटसाठी 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट, आणि मी तुम्हाला पहिले बोललो की ऑगस्ट मध्ये परीक्षा आहे, तर तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये, 7 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या 2 दिवसात तुमची परीक्षा पार पाडली जाईल. आरोग्य पर्यवेक्षकाची राहील 11 ते 1 वाजेदरम्यान, औषध निर्माणाची 2:00 ते 5, ठीक आहे, 7 ऑगस्टला. 8 ऑगस्टला आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेविका 10 ते 11 आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2:00 ते 5. हे झाले तुमचे 5 पदाच्या परीक्षा, 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जातील, 7 ऑगस्ट 2021, 8 ऑगस्ट 2021, तारखा फिक्स आहेत, ठीक आहे. नंतर 9 ते 23 ऑगस्ट मध्ये अंतिम निकाल जाहीर करणे, ठीक आहे, नियुक्तीचे आदेश देणे, सर्व याच्यामध्ये दिलेले आहे. 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला नियुक्ती सुद्धा मिळणार आहे, इतक्या फास्ट मित्रांनी ही प्रक्रिया केली जाणार आहे, ठीक आहे, ते संपूर्ण याच्यामध्ये दिलेले आहे. अतिशय महत्वाची माहिती आहे, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. खूप छान प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलेलं, एकदम बारकावे याच्यातले. आता राहिले सर्व अपडेट कुठं घडणार, ही प्रक्रिया कोणत्या वेबसाईटवर घडणार, तर त्याचीही माहिती दिलेली आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. बघा इथं पूर्ण दिलेलं आहे, बघा माहे मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरता सर्व सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी www.maharddzp.in या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन आयडी व पासकोड क्रिएट करणे आवश्यक आहे. ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरला होता त्यांनी लॉग इन आयडी व पासकोड क्रिएट करायचा, ठीक आहे. त्यानंतर SEBC जे मी सांगितलं, तुम्ही EWS मध्ये जाऊ शकता. मग याच्यासाठी तारीख दिली 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021. ते अपडेट वगैरे सर्व व्हिडिओ मी टाकतो, कसं अपडेट करायचं घाई करू नका, ठीक आहे. 1 जुलै ते 21 जुलै मध्ये तुम्हाला SEBC वाल्यांना अपडेट करायचं आहे. काही अडचण असेल तर भ्रमणध्वनी क्रमांक वेबसाईटवर दिला जाईल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ, काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. लागलं तर मी एक लाईव्ह सेशन अरेंज करतो याच्यावर, चिंता करू नका. लाईव्ह सेशन आपण घेऊया, सर्व तुमच्या क्विरी सॉल्व्ह करतो. मी अतिशय छान पद्धतीनं एक्सप्लेन केलंच आहे, पण अजूनही काही तुमच्या क्विरी असतील तर सर्व क्विरी मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. काही अडचण असेल तर मला तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करू शकता, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मला मेसेज टाका. या व्यतिरिक्त तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल आरोग्य सेवकची, जी परीक्षा आहे 7 आणि 8 ऑगस्टला, त्याच्यासाठी तर आरोग्य सेवकची बॅचही चालू होते बघा. ज्ञानेश्वर चंद्रवंशी सर मराठी व्याकरण, YJ सर मॅथ्स आणि रिझनिंग, कपिल कालेकर सर जनरल नॉलेज, आणि मी आनंद पवार तुम्हाला हेल्थ, तुमचं जे टेक्निकल आहे त्याची तयारी करून घेणार आहे. 30 तारखेपासून बॅच मित्रांनो स्टार्ट होत आहे, ठीक आहे. पोलीस भरतीच्या सुद्धा बॅचेस आहेत. त्यानंतर काही ऑफर चालू आहे, 3 महिन्याचं सबस्क्रिप्शनवर 1 महिना सबस्क्रिप्शन आणि 12 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शनवर 2 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे प्लॅन्स आहेत बघा. 3 महिन्याची बॅच जर जॉईन केली तर फक्त 2000 रुपयामध्ये 3 महिन्याची बॅच आहे. 2 वर्षासाठी 7200, 1 वर्षासाठी 4950, 6 महिन्यासाठी 4050. आनंद पवार लाईव्ह हा प्रोमो कोड तुम्हाला यूज करायचा आहे, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल आणि कॉईनचा 10%. आणि एक ऑफर आहे सध्या 3 महिन्याच्या याच्यावर 4 महिने. सो आरोग्य सेवकची तयारी करत असाल तर 2000 रुपयामध्ये 4 महिने तुमच्या पूर्ण भरतीची मित्रांनो तयारी होऊन जाईल, ठीक आहे. MPSC प्लॅन्स आहे आणि कॉम्बो सबस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओके. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, GR मी समजावलाच आहे. काही अडचणी असतील तर आपण लाईव्ह सेशन सुद्धा याच्यावर घेणार आहोत. व्हिडिओ जर वाढला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, तुम्हाला तयारीला लागायचंय, 5 पदे तुम्ही 100% मित्रांनो भरल्या जाणार आहेत. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.